सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय। तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या तेजस खैरे यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजची तारीख आहे 25 आणि आत्ता वाजले आहे 11:30, बघू शकता रात्री 11:30। आणि आज आलो आहे आपण दीक्षाभूमीला। तर मित्रांनो, तुम्ही दीक्षाभूमीला आले असेल, परंतु फारशा लोकांना माहिती नाही की दीक्षाभूमीच्या वरती एक कॉन्फरन्स हॉल आहे मित्रांनो। तर बघू शकता हे आपल्या मागे, हे तुम्ही बघितलं असेल दीक्षाभूमीच्या वर आहे। तर आम्ही अक्षरशः दीक्षाभूमीच्या फर्स्ट फ्लोअरवर आहे मित्रांनो। तर तुम्ही आले असेल दीक्षाभूमीमध्ये, खाली जिथे बाबासाहेबांची अस्थी ठेवून आहे, भगवान बुद्धांची मूर्ती आहे, तिथे तुम्ही अभिवादन केलं असेल। पण तुम्हाला बाहेर त्याच्या वरचा जो परिसर आहे, त्याचा जो परिसर आहे, ते तुम्ही बघितला नसेल मित्रांनो। तर ते तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो, कसा परिसर आहे वरचा, काय काय आहे वर, ते तुम्हाला या सगळ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। जर आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। आणि हो, नागपूरमध्ये थंडी पडत आहे, बघू शकता माझा मित्र स्वेटर वगैरे घालून आहे। तुम्हाला आता मी मागील दृश्य दाखवणार आहे वरचा परिसरमध्ये काय काय बघू शकता। आत्तासुद्धा हा अनुयायी अभिवादन करण्यासाठी इथं आला आहे, परंतु खालचा जो हॉल आहे जिथे आपण अभिवादन करण्यासाठी जातो, तो आता बंद झाला आहे दरवाजा। तर मित्रांनो, बघू शकता हे एक्झिट गेट आहे, बघू शकता हे इथून आपण याच्या आतमधून एक्झिट होतो बाहेर। तर आपण वर आलो आहे मित्रांनो, बघू शकता हे, बघू शकता इथे फोटो सेशन्स करत आहे अनुयायी। आणि हा बघू शकता इथे सुद्धा नाही का काही अनुयायी आले आहेत, ते सुद्धा फोटो सेशन करत आहे मित्रांनो, बघू शकता। हां, आणि बघू शकता आपल्या बिलकुल अगदी समोरची जी बिल्डिंग आहे ना, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज आहे मित्रांनो। तर तुम्हाला हा बघू शकता हे कॉन्फरन्स हॉल आहे मित्रांनो, ते तुम्हाला मी दाखवतो, बघा तुम्ही दाखवणार आहे। हा बघू शकता तेव्हापर्यंत व्यवस्थित छान लाईटिंग लावून आहे, बघू शकता हे इथे बघू शकता फोटो सेशन चालू आहे। आणि हे आपण जवळून बघूया, ते पाण्याचं आहे तिथे शोकेसचं बनवून खूप छान। आणि हे मेन गेट आहे मित्रांनो, बघू शकता आपण वरती आलो आहे। आज फारशा लोकांना नाही माहिती वरती आहे की नाही आहे, लोकांना माहीत वरती कधी यायला भेटलंच नाही मित्रांनो। बघू शकता हे इथून स्टेअर आहे, आपण याला आपल्याला कधी इकडे एंट्री मिळालीच नाही, बघू शकता हे कमान। आणि हे मेन गेट मित्रांनो, अगदी बिलकुल मेन गेटच्या समोर। आणि हा कॉन्फरन्स हॉल मित्रांनो, तुम्हाला दाखवतो आता। या हॉलमध्ये काहीच नाही आहे मित्रांनो, बघू शकता हा असा हॉल आहे। मित्रांनो, हे जे दिसत आहे समोर, इथे बाबासाहेबांची एक फ्रेम लावून असते, परंतु ते फ्रेम आता हे जे इथे दीक्षा समारंभ होते या पिंडॉलमध्ये बाबासाहेबांची, तुम्ही बघितलं असेल जर तुम्ही दीक्षाभूमीला आले असेल, तर इथे जे फ्रेम आहे तिथे लावून आहे, ती फ्रेम इथे लावली असते। आता हे पिंडॉल वगैरे ते ओपन व्हायचे आहे, त्यामुळे तिथे आहे। तर हे या प्रकारचा तो कॉन्फरन्स आला आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आता आपण खाली जाऊ आणि बघूया खाली काय काय आहे। बघू शकता मित्रांनो, अतिशय सुंदर असं हे ठिकाण आपलं ऊर्जाभूमी दीक्षाभूमी। आणि हेच ते ऐतिहासिक बोधी वृक्ष मित्रांनो, बघू शकता आपण वरती आलो आहे। आणि आत्ता पण बाहेर गावून आलेले भीम अनुयायी इथे शांत निजलेले आहे बोधी वृक्षाच्या खाली। माझा मित्रसुद्धा फोटो सेशन करताना बघू शकता, माझा मित्र महेश भाऊ, जय भीम क्रांतिकारी। बघू शकता मित्रांनो, हे एक पाणी आहे मित्रांनो इथे, आणि हे फाउंटन सारखं काहीतरी असेल मित्रांनो, कधी बघितलं नाही चालू, पण होऊ शकते। बघू शकता मित्रांनो, हेच आपलं ऐतिहासिक बोधी वृक्ष, भाविक आत्तासुद्धा येत, सॉरी मित्रांनो, आत्तासुद्धा बाबासाहेबांना मानणारे अनुयायी येत आहे, बाबासाहेबांच्या पुतळ्यांना, भगवान बुद्धांच्या मूर्तीला अभिवादन करून ते वरती येत आहे मित्रांनो। तर आपण मित्रांनो इकडे जाऊया, महेश भाऊ आपण इकडे जाऊया। मित्रांनो, दीक्षाभूमीचे चारही गेट सुद्धा सारखेच आहेत, त्यामुळे जे आपण आता बघितलं तेच सेम आहे चारही बाजूला। बघू शकता हे एक्झिट गेट आहे मित्रांनो, जे आपण दीक्षाभूमीचं अभिवादन करून बाहेर येतो, बघू शकता।
ते अजून परते आताच पकडून आणलं दिले आणि मित्रांनो हे आहे दक्षिण गेट बघू शकता आणि बिलकुल याच्या अपोजिटला जिथे आता कार्यक्रम होता जिथे नितीन गडकरी माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस जे आले होते जिथे तिथे त्यांचा जे कार्यक्रम या बाजूला होता जिथे सम्राट अशोकांची जी नवी केरळहून आलेली मूर्ती जी सुद्धा ठेवली होती पेंडॉलमध्ये बिलकुल आपल्या अगदी समोर आहे मित्रांनो आणि कालच जे दृश्य होतं बघू शकता हे आता जे गार्डन आहे पूर्ण खाली झालेलं आहे जे पूर्ण जे काही अनुयायी आले होते पूर्ण भारतातून पूर्ण विदेशातून ते सुद्धा आपापल्या गावी गेलेले आहेत आज गेले असेल कोणी काल गेले असेल आणि काही भाविक आत्तासुद्धा आपण आत्ता जसं बघितलं ऐतिहासिक बोधी वृक्षाच्या खाली ते झोपलेले आहेत बघू शकता मित्रांनो होय आपण वरती आलो आहे आज खूप आनंद होत आहे की आज वरती येऊन पाहायला मिळालं की वरची बाजू कशी आहे मित्रांनो आणि तुम्हालासुद्धा हा आनंद होत असेल मित्रांनो तुम्हीसुद्धा इथे आले तुम्हाला बघायला मिळत आहे आपल्या द्वारे तर मित्रांनो आपण आत्ता आतील दृश्य बघूया बघू शकता हे बघू शकता मित्रांनो आपण आतील दृश्य बघत आहोत बघू शकता आपल्या बिलकुल अगदी समोर बाबासाहेबांच्या अस्थी या ठिकाणी ठेवलेल्या आहे बघू शकता मित्रांनो आणि तिकडे अतिशय मनमोहक अशी भगवान बुद्धांची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो तुम्हाला टिकून दाखवतो मित्रांनो चालू ठेवा हा मित्रांनो बघू शकता इथून अगदी समोर आपल्या बघू शकता मित्रांनो तुमच्यासाठी असेच व्हिडिओ घेऊन येत राहील मित्रांनो तुम्ही फक्त या व्हिडिओला शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तुमचं प्रेम असंच असू द्या आपल्या या तेजस खैरे यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्हाला परत एकदा 67 धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा बघू शकता कालच या ठिकाणी अतिशय लाखो भीम अनुयायी याच ठिकाणी निजलेला होता बघत होते फिरत होते काल याच वेळेला कंटिन्यूतून अभिवादन करण्यासाठी रांग लागलेली होती ते आज पूर्ण शांत झालेले आहेत अनुयायी आपापल्या घरी गेलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला खाली कमेंटमध्ये करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहे ते तुम्ही तुमचा जिल्हा तुमचा गाव खाली कमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो आणि तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला ते नक्की खरंच सांगा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा तर मित्रांनो भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या जय भीम नमो बुद्धाय